महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी 13 कोटी 20 लाख टन एवढ्या ऊसाचं गाळप झालेलं होतं. म्हणजे 1 कोटी 32 लाख टन प्रतिवर्षी काटामारीतून शेतकऱ्याच्या ऊसाची चोरी होते. म्हणजे जवळपास 4,500 कोटी रुपयाचा दरोडा महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर वर्षाला पडत असतो. आता आमची लढाई चालू आहे ती काटामारीच्या विरोधामध्ये. पुढच्या वर्षी सर्वच कारखान्यांचे काटे डिजिटल करण्याचं आश्वासन सरकारनं दिलेलं आहे. पहिला ह्याचा वजन काटा इथं तयार होतोय, आज उद्घाटन करताय. नेमकं ऊसाची काटेमारी जी म्हणली जाते किती होती एका हंगामात, राज्यात साधारण किती ऊसाची काटेमारी होती आणि शेतकऱ्याला किती फटका बसतो? सर्वसाधारणपणे जे एक वाहन जातं, 2 ट्रॉल्याचं ट्रॅक्टर असेल किंवा एक ट्रक, त्याच्यामध्ये सर्वसामान्य 18 ते 20 टन ऊस असतो. त्याच्यामध्ये किमान 2 ते 2.5 टन ऊसाचं वजन मारलं जातं. म्हणजे हे प्रमाण जर बघितलं तर सर्वसामान्य 10% आसपास असतं. आणि हे एकूण महाराष्ट्राचं जर चित्र डोळ्यासमोर आणलं तर महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी 13 कोटी 20 लाख टन एवढ्या ऊसाचं गाळप झालेलं होतं. म्हणजे 1 कोटी 32 लाख टन प्रतिवर्षी काटामारीतून शेतकऱ्याच्या ऊसाची चोरी होते. आणि त्यातून तयार होणाऱ्या साखरेचा जर काही हिशेब केला तर हे जवळपास 4,500 कोटी रुपये किमतीची साखर तयार होते. म्हणजे जवळपास 4,500 कोटी रुपयाचा दरोडा महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर वर्षाला पडत असतो. आणि हे वर्षानुवर्षे चालत आलेलं आहे. आणि म्हणून यावर्षी पहिली लढाई आम्ही एकरकमी FRP ची जिंकली. आता आमची लढाई चालू आहे ती काटामारीच्या विरोधामध्ये. पुढच्या वर्षी सर्वच कारखान्यांचे काटे डिजिटल करण्याचं आश्वासन सरकारनं दिलेलं आहे. त्या पद्धतीनं प्रशासन प्रयत्न करतं आहे, आम्ही त्यांना मदत करतो आहे. परंतु या सीझनमध्ये अजूनही आहेत तेच काटे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये बाहेरून वजन करून जर का आणलं तर साखर कारखाने तो ऊस नाकारतात, वाहनधारकाला कारखान्याच्या गेटच्या आत येऊन देत नाहीत. म्हणून आम्ही तक्रार केल्यानंतर साखर आयुक्तांनी आत्ता आदेश काढलेला आहे. आणि त्याचबरोबर वजन मापन महानिरीक्षकांनी सुद्धा आदेश काढलेला आहे की बाहेरचे काटेसुद्धा त्यांच्या विभागानंच कॅलिब्रेशन केलेले आहेत, त्यामुळं त्यांच्याबद्दल संशय घेण्याचा अधिकार कोणाला नाही आहे. आणि त्यामुळं वजन केलेला ऊस नाकार जर कारखान्याने नाकारला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा आदेश काढलेले आहेत. आणि त्याचाच आधार घेऊन आज पंढरपूरमध्ये आम्ही स्वाभिमानीच्या प्रयत्नातून एक वजन काटा उभा करतो आहे. शेतकऱ्यांनी बेलाशकपणे या काट्यावर आपला ऊस वजन करावा आणि कारखान्याला घालवावा. जर एखाद्या कारखान्याच्या व्यवस्थापनानं तो ऊस नाकारला तर संघटनेकडं चौक